चुकलंच माझं, इथे यायलाच नको होतं, उगाच वेळ वाया घालवला. झोळी जड का लागते? मातीची चांदी झाली, मातीची चांदी झाली स्वामी. स्वामी आपली लीला अतर्क्य आहे. आपण मला जी माती दिली त्याची चांदी झाली. मला या पामरास एका फटक्यात सर्व काही दिलात, कसा उतराई होऊ या ऋणातून. आता सरळ घरी जायचं, घरी बायकापुर वाट पाहत असतील. अरे कर्ज झालं म्हणून तीर्थयात्रेच्या नावाखाली निघून गेलास, स्वतः पळून गेलास, मोकळा झालास, पण कुटुंबाचा विचार जराही शिवला नाही करे तुझ्या मनाला. अरे संकट आली की हाताला हात धरून त्यातून बाहेर पडायचं असतो. फक्त एकटाचा विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा. चल निघाता घरे. क्षमा असावी स्वामी, यापुढे असा विचार मनाला शिवणार सुद्धा नाही. भीमराव, फुलं व्हायला चाललेत की काय? जा जा, पण काही फायदा होईल असं वाटत नाही बघा मला त्याचा. अय्यो भुजंग, असं का म्हणता तुम्ही? स्वामी सगळ्यांच्या अडचणी दूर करतात आणि चुकलेल्यांना वाट दाखवतात. यांना बी दाखवतील की स्वामी वाट? पण त्याची पापलं आहेत ना, नको त्या लोकांसोबत फिरत असतो. पण माझा स्वामींवर विश्वास आहे बघा. भीमराव, स्वामींना शरण गेलात ना की तुमचं कल्याण हे निश्चित आहे. फक्त स्वामींनी तुम्हाला नेमून दिलेलं काम मनापासून करा. तुम्ही दोघं इथं काय करताय? तू आता यायला वय कारण काय झालं? काय एक गरीब ब्राह्मण आला होता घरानं घेऊन. वय काय म्हणजे तुमच्या दोघांसारखं काय? ठीक आहे पुढं सांग. स्वामींनी त्याला माती न्यायला सांगितली. वय काय? जो बुवा दुसरं काय देणार आहे? मातीच देणार आहे. तुम्हाला सांगतो ह्याच्या नादाला अजिबात लागू नका. अरे पुढे तर ऐक ना, त्या मातीची चांदी झाली. चांदी होय काय? हा चांदी झाली. मग तुम्हाला काय मिळालं? काहीच नाही ना. अरे दुसऱ्याला काय मिळालं हे बघत बसलाय.
आणि त्या नादात सुवर्ण संधी सोडता. असली सुवर्ण संधी राधाबाई. अरे राधाबाईचा लावणीचा कार्यक्रम आहे रात्री. तेव्हा जा आणि या पटापट. राधा कशी बावन कशी आणि एवढं बावन कशी सोनं सोडून तुम्ही इकडे चांदीच्या बाता मारत बसला होय खुळे. हे बघा त्यो बुवा जादू टोना करतो आणि तुमच्या डोळ्यात धूळ फेकतो. ती धूळ बाजूला करून डोळ्यांना आराम द्यायचा असं तर एकच उपाय. राधाबाई हे बघा त्या बुवाचे डोळे बंद आहे. तेव्हा जा आणि संदेशनी बोलवा आणि चला लवकर जा जा बोलवा पट चला. काय रे कुठे चाललाय? त्याने बोलवलं म्हणून. अरे चला आमच्या बरोबर. कुठं जायचंय? सांगितलं तेवढं करा. चल ये थांबा ये नका जाऊ. अयो स्वामी इथे काय आहे? अहो नरसप्पा भाऊ जरा दम धरा सांगतील ना ते. या माणसाला ना दमच निघत नाही. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. बात तुमचा अक्कलकोट गाव. स्वामी आमची बायका लेकर. सोन बा अहो मला जे दिसतंय ते तुम्हाला दिसतंय का? तुला जे दिसतंय ते मला बी दिसायलंय. भीमा भाऊ अहो काय झालंय काय? अहो असं काय दिसतंय तुम्हाला? अहो चोळपास काय करताय? अहो एवढं दिसेना वय
आओ माझं घर जळायला लागलंय. सगळे राग रागळे झाले. स्वामी स्वामी अहो ही माणसं काय म्हणतायत अहो यांना यांना काय दिसतंय. स्वामी अहो ही कुठली लीला आहे काहीतरी बोला. हे आहे तुमच्या अक्कलकोटाचं भविष्य. जर त्या बाईच्या नादी लागाल तर हे असंच होईल. जळणारी घर, पेटलेली प्रेत, आता तुम्ही ठरवा त्या बाईच्या नादी लागायचं की नाही. ते स्वामी म्हणतात ते समज कराय. अरे पर ते सुमुख म्हणलं होत की स्वामी जादूटाणा करतात म्हणून. हळू बोल स्वामी ऐकतील. स्वामी आता चुकला स्वामी. इथून पुढे आम्ही तमाशाला जाणार नाही स्वामी. तमाशाला जाणार नाही. होय वय नाही जाणार. हा निर्णय अंतिम आहे. होय स्वामी होय. बर जर तसं असेल तर तुम्हाला त्या बाईच्या समोर जाऊन हे सगळं बोलावं लागेल. आम्ही परते दाजीबा सरकार. का धीर खचला. नाही स्वामी आम्ही सांगणार. फक्त तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. प्रत्येक योग्य गोष्टीच्या पाठीशी आम्ही सदैव असतोच. शिवहरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. निघायचं का? अहो 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 आचार्य. ए काय झालं? अहो तो बुवा समद्या लोकांनी घेऊन कुठेतरी गेलाय. कुठे? नाही ते नाही माहित. अरे मग तू का नाही गेलास? हा हा मग हे समद तुम्हाला येऊन कुणी सांगितलं असत? आणि तसंही सरकार तो बुवा जादूटोणा करतो. त्यांनी माझ्यावर जादूटोणा केला असता म्हणजे नाही त्याच्या नादी कोण लागणार. म्हणून हे समज तुम्हाला सांगायला आलो. अरे समद्यांच्या जादूटोण्याच्या वर या राधाची जादू आहे कळलं का? आणि एकदा का लोक या राधाच्या रूपाच्या जाळ्यात अडकली ना कुणाच्या बी बोलण्यात येत नसत्यात. आणि तस बी सरकार ह्याच्या आधी काय कमी विरोध झाला वय मला. पण शेवटी शेवटी जिंकलं कोण?
राधाबाई. काय शोधतीयेस? कुठे आहेत माझी माणसं? तुझी माणसं? वय माझी माणसं कुठे आहेत? डांबून ठेवलंस ना तू त्यांना? अरे डांबून ठेवलंस की जादू टोला केलास त्यांच्यावर? अरे गावातल्या लोकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू दे की तू कशा भाई बोलतोस? आम्ही कुणाला अडवत नाही किंवा कुणाला बांधूनही ठेवत नाही. जे चांगल्या मनानं आमच्याकडे येतात ते आपोआप आमच्याशी बांधले जातात. यारे तुम्हीच सांगा काय ते. आम्ही आमच्या मर्जीने केलंय. तुम्ही स्वामींना दोष देऊ नका. समदेस्त्र आले इथ वय. मला कुठं माहिती होत यो बुवा समदेसनी घेऊन इकडच येणार आहे म्हणून? राधाबाई, अगं नृत्य आणि संगीत ही दैवी देणगी आहे. आमचा ठाकूरदास याच्याकडे बघ, अगं त्यालाही सरस्वती प्रसन्न आहे. पण तो त्याचा उपयोग कीर्तनासाठी करतो. लोकांना उपदेश देण्यासाठी करतो. त्यांना देव समजावा